बी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। तर सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी। एकतीस डिसेंबरला गर्दी करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले स्पष्ट संकेत। पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली नागपूर जिल्हा नियोजन समितीची बैठक, बैठकीत घेण्यात आले विविध महत्त्वपूर्ण निर्णय। आणि अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करणार, वडेट्टीवार यांनी दिलं शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचं आश्वासन। घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त। राज्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी येऊन गर्दी करू नये असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात येत असून कोरोना प्रतिबंधक नियमांची पायमल्ली करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले। राज्यातील सर्व नागरिक नववर्षाच्या स्वागतासाठी आतुर आहे, मात्र सध्या कोरोना संसर्गाचा धोका वाढला असून रुग्णसंख्येत वाढ होत असल्यामुळे कुठल्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी येऊन पार्टी करू नये असे आवाहन राज्य सरकारकडून केले जात आहे। तर दुसरीकडे कोरोना प्रतिबंधक नियमांची पायमल्ली करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट संकेत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले। ते म्हणाले की ज्यांना पार्टी करायची आहे त्यांना संपूर्ण वर्ष आहे, मात्र सध्या कोरोनाची स्थिती लक्षात घेता घरीच बसून कुटुंबियांसोबत नव्या वर्षाचे स्वागत करा। राज्य पोलिसांना आम्ही काही सूचना दिल्या असून जे लोक रस्त्यावर येतील त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी असेही सांगण्यात आले आहे। मात्र कारवाई करण्यापेक्षा कोरोना नियमांचं पालन करत गर्दी करू नये असं आवाहन मी नागरिकांना करतो असेही ते म्हणाले। सरकारने याच्यामध्ये या सूचना जारी केलेल्या आहेत, जो तज्ज्ञांनी दिलेला अंदाज आहे त्याच्यानुसार या करोनाची वाढ मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे आणि तसं चित्र आपल्याला दिसतंय सुद्धा, आणि म्हणून सरकारने याच सूचना दिलेल्या आहेत की जरी आपल्याला सगळ्यांना नवीन वर्षाचं उत्साहानं स्वागत करायचं असलं तरीसुद्धा काळजी घेणं आवश्यक आहे आणि प्रत्येकाने हा जो आपला आनंद उत्साह आहे हा आपापल्या घरात राहूनच त्या ठिकाणी साजरा करावा, पब्लिक प्लेसेसमध्ये येण्याचं टाळावं, जेणेकरून या करोनाच्या वाढीला हातभार लागणार नाही। प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची आणि आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे। ज्या काही गाईडलाईन्स घालून दिलेल्या आहेत सरकारने त्याचं पालन नागरिकांनी केलं नाही आणि उद्या जर याचा हे वाढला, करोनाचा प्रादुर्भाव वाढला, तर मग पर्याय दुसरा काही राहणार नाही, मग त्याच्यामध्ये लॉकडाऊनपर्यंत जावं लागेल। लगेच काही सरकारच्या मनामध्ये लॉकडाऊन करायचं नाही आहे, परंतु शेवटी परिस्थिती जशी समोर येईल त्याप्रमाणे निर्णय घ्यावा लागेल। 31st मोठ्या पार्ट्यांना सगळ्यांना प्रतिबंध घालण्यात आलेला आहे, पोलिसांनी आपल्या गाईडलाईन्स, गृहविभागाने आपल्या गाईडलाईन्स इशू केलेल्या आहेत, मुंबई पोलिसने पण आपल्या गाईडलाईन्स इशू केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्याचं पालन सगळ्यांनी केलं पाहिजे, पोलीस पूर्ण त्याच्यामध्ये बंदोबस्त ठेवतील। खरं तर हे प्रत्येकानेच पाळलं पाहिजे, कोणी असं समजता कामा नये की मला काहीच होणार नाही, मग बडे नेते असतील, सामान्य माणूस असेल, आणखी कोणी असतील, सगळ्यांनी मास्क घातलाच पाहिजे, सगळ्या करोना कोविड प्रोटोकॉलचं आपण त्या ठिकाणी पालन केलं पाहिजे। आता असं आहे की हा पोलिसी तपासाचा भाग आहे आणि स्थानिक परिस्थिती जशी असेल तसं पोलीस त्याप्रमाणे निर्णय घेते। नाही, वातावरण जरी तणावपूर्ण जरी असलं तरीसुद्धा पोलीस पूर्ण त्या ठिकाणी खबरदारी घेत आहेत, त्या विभागाच्या आयजींना त्या ठिकाणी लक्ष ठेवून शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून सूचित करण्यात आलेलं आहे। कायद्याप्रमाणे जी कारवाई आहे ती पोलीस करतीलच, त्याच्यामध्ये मग कडक कारवाई करायची किंवा साधी कारवाई करायची हा त्या परिस्थितीवरचा त्या ठिकाणचा निर्णय असेल, पण पोलिसांनी कारवाई करण्याची वेळ येणार नाही अशीच वर्तणूक प्रत्येक नागरिकाची असली पाहिजे। असं हे सरकारचा हा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे की जे काही अवैध धंदे वगैरे आहेत त्याच्यामध्ये निर्बंध घालण्याच्या संदर्भातला निर्णय सरकारचा आहे, तशा सूचनाही दिलेल्या आहेत।
त्यामुळे आरोपासाठी आरोप करण्यात काही अर्थ नाही. ती याची नियमावली पोलीस करत नाही. आरोग्य विभागाच्या सल्ल्यानं, टास्क फोर्सच्या सल्ल्यानं मुख्य सचिव आणि माननीय मुख्यमंत्री त्याच्यामध्ये निर्णय घेत असतात. तर आता जी नियमावली आहे की 5 पेक्षा जास्त लोकांनी जमू नये, सगळ्यांनी आपापल्या घरामध्ये राहावं, फार पब्लिक कार्यक्रमामध्ये जाऊ नये. गुरुवारी पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी नागपूर प्रशासन कशा प्रकारे सज्ज आहे याबाबत पालकमंत्र्यांनी माहिती दिली. या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांबद्दल माहिती देताना राऊत म्हणाले की आम्ही आरोग्य सेवेला प्राधान्य देत असून ओमायक्रॉनचे वेगवेगळे वार्ड तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वांनी खबरदारी घेत कोरोना नियमांचे पालन करावे असे आदेश देण्यात आले असून 31 डिसेंबरला रात्री होणाऱ्या पार्ट्यांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच शहरात रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत 144 म्हणजे जमावबंदीचे कलम लावण्यात आले आहे. आमदार विकास निधी व इतर योजनांना प्रशासकीय मान्यता मिळावी, त्यांना 8 दिवसात निधी उपलब्ध करून द्यावा अशीही सूचना या बैठकीदरम्यान देण्यात आली आहे. तसेच 31 मार्चपर्यंत जो निधी खर्च होणार नाही असे व्हायला नको, तर तो खर्च झाला पाहिजे जेणेकरून बजेट सादर करत असताना नवीन मागण्या नोंदवायला सोपी जाईल व जे अधिकारी खर्च करणार नाही त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल. तसेच कुठलाही निधी परत जाणार नाही यासंबंधी काळजी घेण्याच्या सूचनाही दिल्याचं डॉक्टर नितीन राऊत यांनी सांगितलं. यासंबंधी जिल्हाधिकारी या सर्व बाबींची नोंद घेऊन काम करणार असल्याचंही राऊत यांनी स्पष्ट केलं. आयोजित केलेली होती त्या बैठकीमध्ये आम्ही आरोग्य सेवेला प्राधान्य देण्याच्या संबंधी व त्यासंबंधी ओमायक्रॉनचे वेगवेगळे वार्ड तयार करण्यासंबंधीचे निर्णय या ठिकाणी घेतलेले आहेत. सर्वांनी खबरदारी घ्यावी आणि कोरोना नियमाचं काटेकोरपणे पालन करावं असे आदेशसुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत. 31 डिसेंबरला रात्री कोणत्याही प्रकारच्या नवीन वर्षाच्या निमित्तानं पार्ट्या होणार नाहीत यासंबंधीची आम्ही बंदी घातलेली आहे. आमदार विकास निधी व इतर योजनांना प्रशासकीय मान्यता मिळावी, त्यांना 8 दिवसात निधी उपलब्ध करून द्यावा ही सुद्धा या ठिकाणी आम्ही सूचना केलेल्या आहेत. 31 मार्चपर्यंत जो निधी खर्च होणार नाही असं या ठिकाणी व्हायला नको, तो खर्च झाला पाहिजे जेणेकरून आपलं बजेट पुन्हा सादर करत असताना आम्हाला नवीन मागण्या नोंदवायला सोपी जाईल आणि जे अधिकारी या ठिकाणी खर्च करणार नाहीत त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल. जिल्हा नियोजन विकासामध्ये लोकसंख्येच्या आधारावर शहरी आणि ग्रामीणला निधी मिळावा आणि त्याचा पाठपुरावा करण्यात यावा असं या ठिकाणी आम्ही ठरवलं आहे. यापुढे निधी कोणताही सरेंडर होऊ नये आणि तो परत जाणार नाही याची काळजी या ठिकाणी घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यासाठी 350 कोटीचा प्रस्ताव आम्ही सादर केलेला आहे. MERCने त्याला मान्यता दिली तर त्याचंही काम लवकर सुरू होईल. विकास कामांचे टेंडर 30 ते 40% कमी जातात, त्यामुळं कामाच्या दर्जा व्यवस्थित राहत नाही, योग्य राहत नाही. जिल्हा परिषदेने या संदर्भात एका प्रकरणी सखोल चौकशी केली व त्यानुसार कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात आलं. तशाच प्रकारे नागपूर सुधार मंडळास नागपूर महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने अशी काळजी घ्यावी अशा सूचनासुद्धा या ठिकाणी दिलेल्या आहेत. माननीय जिल्हाधिकारी यासंबंधीची त्या नोंद घेऊन त्या ठिकाणी काम करणार आहेत. गेल्या 2 दिवसांच्या गारपिटीमुळे विदर्भातील पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. यांचे पंचनामे करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल असं आश्वासन मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलं. ते नागपुरात विविध विषयांवर पत्रकारांशी बोलत होते. विदर्भातील 2 दिवसांच्या अवकाळी पावसामुळे गहू, संत्रा, हरभरा, कापूस या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. आधीच विविध संकटांशी सामना केल्यामुळे शेतकरी हतबल झाला असून आता या नव्या आसमानी संकटामुळे त्याचं कंबरड मोडलंय. यासंबंधी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले असता ते म्हणाले की शेतकऱ्यांच्या या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात येणार असून त्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल. दरम्यान महाज्योतीने 15,000 एकरवर करडई पिकाची लागवड केली असून महाज्योती करडई तेलाचं ब्रँडिंग करणार असल्याचेही विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्रातील ओमायक्रॉन व कोरोना रुग्णवाढीचा वेग दुप्पट झाल्यामुळे लोकांची सुरक्षा म्हणून आम्ही निर्बंध लावले असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तर पत्रकारांनी त्यांना कालीचरण महाराजांविषयी छेडलं असता ते म्हणाले की कालीचरण हा अत्यंत नालायक माणूस असून तो भोंदू आहे.
स्वतः प्रसिद्धीसाठी तो बोंबलतो, कालीचरणची महात्मा गांधीबाबत बोलण्याची अवकात नाही, तसेच गांधीजींना अवघ्या जगाने स्वीकारले असल्याचंही वडेट्टीवार म्हणाले। या संदर्भात चर्चा नक्कीच झालेली आहे आणि मला वाटतं की टास्कफोर्सशी मुख्यमंत्री महोदयांनी चर्चा केलेली आहे आणि ते या संदर्भात आज काय जो निर्णय घ्यायचा असेल ते घेतील। हाय नक्की आहे, हे रब्बी पिकाचं नुकसान झालेलं आहे, गारपिटीमुळे ओला पडल्यामुळे प्रचंड शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि गारपीट हे त्यामुळे झालेल्या रब्बी पिकाच्या नुकसानीसाठी चणा गहू कडधान्य आहेत तर आम्ही त्याची माहिती घेतो आणि लगेच त्याला पंचनामे करून करण्याचे आदेश सुद्धा आणि दिले जाईल। पंचनामे आल्यानंतर ज्यामध्ये ज्या SDRFच्या निकषाप्रमाणे त्यांना मदतसुद्धा दिली जाईल। कालीचरण अटक केलेली आहे नाही, कालीचरण तर हा नालायक माणूस, ह्या अकोल्यातील एक बंधू माणूस आणि म्हणून आम्ही हाऊसमध्ये सुद्धा याच्या अटकेची मागणी केलेली आहे। आम्ही आमच्या लोकांना पण सांगितलं की याच्यावर पुन्हा अधिक गुन्हे दाखल करा, हा भोंदू आहे, धर्माच्या नावाखाली लोकांच्या मध्ये लोकभावना भडकावून चीप पॉपुलॅरिटीसाठी हा तळफळणारा बोगस आणि भोंदू बाबू आहे, भोंदू बाबा आहे, याला कडक शिक्षा झाली पाहिजे आणि अशी बोलण्याची हिंमत याची अवकात नाही की महात्मा गांधीवर बोलावं, ज्या महात्म्यांनी ज्याला देश महात्मा गांधी म्हणतो, ज्याच्या विचाराचा जगात विचाराला अंगीकारला आहे, सत्य आणि अहिंसेचे पुजारी म्हणून जवळपास 60 देशांमध्ये त्यांना गौरवलं जातं, 56 देशांमध्ये महात्मा गांधींचे पुतळे उभारले जातात आणि त्यांना त्यांच्या जयंतीला पुण्यतिथीला वंदन केलं जातं। अशा महापुरुषांनी या किड्यांनी, हा किडा ज्यावेळेस वळवडतो त्याला निश्चितपणे त्या किड्याला व्यवस्थित ठिकाणी त्याला टाकण्याची आवश्यकता आहे, त्याला बंद करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने ठरविलेल्या नियमांप्रमाणे नागपूर शहरात अंमलबजावणी केली जाणार असून रात्री 12 वाजेपर्यंत हॉटेल्स व बार सुरू राहतील, मात्र पार्टी साजरी करण्यास सक्त मनाई आहे अशी माहिती नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली। ते म्हणाले की शहरात रात्री 9 ते 6 पर्यंत जमावबंदी लागू करण्यात येणार असून शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, तसेच या दरम्यान ड्रंक अँड ड्राईव्हची देखील कारवाई करण्यात येणार आहे। जे गाईडलाईन्स आहे जे शासनाने काढलेली आहे आणि जिल्हा प्रशासनाने काढलेली आहे त्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारची न्यू इयर पार्टी यावर सर्व प्रकारची अशा पार्टीजवर बंदी आहे। हॉटेल्स जरी 12 वाजेपर्यंत चालू राहतील आणि त्याचे 50% जे कॅपॅसिटीचे नियम आहे ते जरी चालू असतील त्यावेळी, परंतु डान्स पार्टीज किंवा काही इव्हेंट्स तिथे ऑर्गनाईज करण्यावर पूर्णपणे बंदी आहे। तसेच 9 वाजताची नंतर जे जमावबंदी 5 आणि 5 पेक्षा जास्ती लोकांचे जमावावर बंदी आहे, त्या अनुषंगाने जे शहरात फुटाला तलाव असतील, अंबाझरी गार्डन असतील किंवा वेगवेगळे अशा प्रकारचे गार्डन्स आणि ठिकाण जिथे लोक प्रत्येक वर्षी नेहमीप्रमाणे ते जमतात त्यावर पण यावर्षी बंदी आहे। लोकांची आव्हान आहे की जे वाढता कोरोनाचे प्रमाण आहे ते लक्षात घेऊन शक्यतो तितकेप्रमाणे लोकांनी घरीच थांबावी, इमर्जन्सी सर्व्हिसेस काही असतील तर नक्कीच ते बाहेर पडू शकतील। बंदोबस्त मोठ्या प्रमाणात शहरात लावण्यात आलेली आहे, ड्रंक अँड ड्रायव्हिंग विरुद्ध मोठ्या प्रमाणात मोहीम चालू राहतील आणि सगळे शॉप एस्टॅब्लिशमेंट जे नियमित वेळी आहे त्यावर बंद करण्यासाठी पण पोलीस प्रशासन योग्यनी दखल घेत आहे। राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे आज नागपुरात आले असता नागपूर विमानतळावर त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तर दिले। पत्रकारांनी गृहमंत्र्यांना नितेश राणे प्रकरणी नारायण राणे यांना पाठवलेल्या नोटीसबद्दल विचारले असता ते म्हणाले की पोलीस ज्या वेळेला एखाद्या गुन्ह्याचा तपास करतात त्यावेळेला कायद्याने त्यांना ज्या गोष्टीची अनुमती आहे त्याच गोष्टी ते करू शकतात, त्याच अनुषंगाने ती नोटीस पोलिसांनी नारायण राणे यांच्या घरी लावली असावी। नारायण राणे यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जबाब देणं व त्यांच्या घरी जाऊन जबाब नोंदवणे दोन्ही गोष्टी शक्य आहेत, या संदर्भात चर्चा सुरू आहे। तसेच कालीचरण महाराज अटकेसंदर्भात गृहमंत्र्यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की कालीचरण महाराजांचा ताबा महाराष्ट्र पोलीस नक्कीच घेतील, राष्ट्रपित्यासंदर्भात असे शब्द वापरणे व त्यांचा अपमान करणे हा खूप मोठा गुन्हा असून खरं तर त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचाच गुन्हा दाखल केला पाहिजे असेही गृहमंत्री म्हणाले। तसेच महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्या ठिकाणचे पोलीस त्यांना ताब्यात घेणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। असं आहे की पोलीस ज्या वेळेला एखाद्या गुन्ह्याचा तपास करतात त्यावेळेला त्यांना कायद्याने ज्या गोष्टी परमिसिबल आहेत
त्याच गोष्टी पोलीस करू शकतात, त्याच्याशिवाय दुसरं काही करू शकत नाही. आणि मला असं वाटतं पोलिसांना त्या दृष्टिकोनातून त्यांनी ती नोटीस म्हणजे त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये येणं किंवा त्यांच्या घरी जाऊन जबाब घेणं त्याच्यामधलं काही शक्य आहे, परंतु आता त्यांच्यामध्ये चर्चा चालू आहे. हो, जरूर महाराष्ट्र पोलीस ताबा घेतील, कारण राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या सत्या थोर जागतिक लेवलच्या नेतृत्वाचा अशा प्रकारे उल्लेख करणं आणि अशा प्रकारे अपशब्द वापरणं हा खूप मोठा गुन्हा आहे. खरं तर राष्ट्रद्रोहाचाच गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, पण पोलीस आता त्यांना महाराष्ट्र पोलीस जिथं जिथं गुन्हे दाखल झालेले तिथं तिथं ताब्यात घेतले. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया एका ब्रेक नंतर. Bye. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक, नागपूर. ब्रेक नंतर आपले पुन्हा स्वागत. महाराष्ट्र सरकारने विद्यापीठ कायद्यात बदल करून विद्यापीठात राजकीय हस्तक्षेप करू पाहणाऱ्या महाविकास आघाडी सरकार विरोधात गुरुवारी जुनी प्रशासकीय इमारत महाराजबाग चौकात भारतीय जनता युवा मोर्चाद्वारे तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळून सरकारचा जाहीर निषेध केला. भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर महानगराद्वारे आज आम्ही इथे तीव्र आंदोलन करत आहोत. महाविकास आघाडीच्या विरोधात जे सरकार साधी परीक्षा घेऊ शकत नाही त्या सरकारला संपूर्ण विद्यापीठाचे अधिकार आपल्या हातात घ्यायचे आहे, ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं भविष्य हे अंधकारमय होऊ शकतं, जे भारतीय जनता युवा मोर्चा कदापि घेणार नाही. शिक्षण मंत्री स्वतःला उपकुलपतीचा दर्जा देतात, व्हाईस चान्सलरचा दर्जा देऊ इच्छितात, हे भारतीय जनता युवा मोर्चा खपवून घेणार नाही, ते होऊ देणार नाही. आज केवळ आम्ही इथे सुरुवात करत आहोत. जर का हे यांनी विधेयक वापस घेतलं नाही तर याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटतील, ज्याचा खामियाजा या सरकारला भुगतावा लागेल. नागपूर येथील कोतवाली पोलिसांनी शासनाद्वारे प्रतिबंधित असलेल्या नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याजवळून तब्बल 1,38,400 रुपयांचा मांजा जप्त केला आहे. गुरुवारी कोतवाली पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे दसरा रोड मांगपुरा येथील रहिवासी प्रियांक दीपकराव जावळकर याच्या घरी छापामार कारवाई करत साठवून ठेवलेला प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त केला. प्रियांकने हा माल नवी शुक्रवारी कर्नलबाग येथील रहिवासी सौरभ हरिश्चंद्र बनोदे ज्याच्याकडून विक्रीसाठी आणला होता. पोलिसांनी प्रियांक व सौरभ दोघांनाही ताब्यात घेतले असून त्यांच्याजवळून नायलॉन मांजाचे 196 बंडल व चक्री असा एकूण 1,38,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दिनांक 28/9/21 रोजी आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की प्रियांक दीपकराव जावळकर नावाचा इसम त्याच्या राहतेघरून शासनाने प्रतिबंधित केलेला नायलॉन मांजाची विक्री करीत आहे. अशा माहितीवरून आम्ही मान्य वरिष्ठांना माहिती देऊन स्टाफसह त्या ठिकाणी गेलो असता प्रियांक जावळकर याच्या राहतेघरी तो मिळून आला. त्याच्याकडून आम्ही 9 बंडल नायलॉन मांजा
जप्त केला दोन पंचासमक्ष. प्रियांक जावळकरला त्याच्याकडून मांजा जप्त केल्यानंतर प्रियांक जावळकर याला आम्ही विचारलं की हा माल तू कुठून घेतला आहे, तर प्रियांक जावळकर यांनी सदरचा माल सौरभ हरिश्चंद्र बनवदे राहणार कर्नलबाग गणेश पोस्ट गणेशपेठ हद्दीतून घेतल्याचे सांगितले. त्याप्रमाणे आम्ही मान्यवर्षांना माहिती दिली. मान्यवर्षांना माहिती दिल्यानंतर पोस्ट गणेशपेठच्या स्टाफसह सौरभ हरिश्चंद्र बनवदे याच्या घरी आम्ही रेड केली. त्याच्याकडून आम्हाला 187 बंडल नायलॉन मांजा मिळून आला, तो आम्ही दोन पंचासमक्ष जप्त केला. अशी कारवाई आमची 196 बंडल नायलॉन मांजा मिळून आलेला आहे. 1,48,400 रुपये आहे असा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. माझी सर्व नागरिकांना हीच विनंती आहे की त्यांनी नायलॉन मांजाची विक्री करताना कोणी मिळून आल्यास पोलीस स्टेशनला माहिती द्यावी, जेणेकरून आम्हाला त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. भारतीय जनता युवा मोर्चा वर्धा जिल्ह्यातर्फे महाविकास आघाडी सरकार अधिवेशनात विद्यापीठ विधेयक पारित करून घेतल्याच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. भारतीय जनता युवा मोर्चा वर्धा जिल्ह्यातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विधेयकाविरोधात आंदोलन करत अनैतिक विधेयकाच्या प्रती जाळून त्याची होळी करून शासन निर्णयाचा निषेध करण्यात आला. तसेच काळे विधेयक राज्य सरकारने त्वरित मागे घ्यावे अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारीमार्फत मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले. यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य स्वप्नील कठाळे, सर्व मंडळ अध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ असो, विद्यार्थ्यांच्या पेपर फुटीचे प्रश्न असो, परीक्षा रद्द करण्याचे काम या सरकारमध्ये होत चाललेले आहे आणि आता यांची नजर ही विद्यापीठाकडे वळलेली आहे. अधिवेशनात मनमर्जीने विद्यापीठ सुधारित कायदा मंजूर करून यांनी शिक्षणाचा खेळ खंडोबा केलेला आहे. या सरकारचा आम्ही भारतीय जनता युवा मोर्चातर्फे इथे आज निषेध करण्यासाठी आम्ही आलेलो आहे आणि त्यांच्या आणि त्या बिलची आज इथे होळी केलेली आहे. आम्ही या सरकारला सांगू इच्छितो की यांनी आतापर्यंत यांचे 100 कोटी वसुली असो असे अनेक प्रकरण झाले, पण आता यांनी विद्यापीठाकडे यांचा मोर्चा वळविला आहे. विद्यापीठात मलिदा खाण्याचं काम ही सरकार करत आहे यांची ही आशा आहे. म्हणून आम्ही आज महाराष्ट्रभरात आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय विक्रांतदादा पाटील यांच्या नेतृत्वात पूर्ण महाराष्ट्रभर युवा मोर्चा आज रस्त्यावर आहे, यांच्या विरोधात आंदोलन करत आहे. यांनी जर आपली चूक कबूल करून हे बिल मागे नाही घेतलं तर भारतीय जनता युवा मोर्चा हा रस्त्यावर उतरून संघर्ष करतील आणि विद्यार्थ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहतील अशी मी यावेळेस तुम्हाला सांगू इच्छितो. वर्धा येथील जिल्हा पेट्रोल पंप हटाव कृती समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेला पेट्रोल पंप स्थलांतरित करण्यात यावा या मुख्य मागणीसाठी साखळी उपोषण सुरू असून या उपोषण आंदोलनाचा आजचा 107 दिवस होता. पेट्रोल पंप हटाव कृती समितीचा जय हो. पेट्रोल पंप हटाव कृती समितीचा जय हो. अरे आवाज अरे आवाज अरे. वर्धा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील पोलीस वेलफेअरचा पेट्रोल पंप स्थलांतरित करण्यात यावा या मुख्य मागणी संदर्भात बौद्ध उपासक साखळी उपोषणाला बसले होते. या उपोषणकर्त्यांनी राज्य व केंद्र सरकार तसेच जिल्हा प्रशासनाचा तीव्र निषेध नोंदवत महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले. तसेच या सरकारने आंबेडकरी अस्मितेची मागणी निकालात काढावी, अन्यथा आंबेडकरी पुरोगामी जनता रस्त्यावर येऊन आक्रोश आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही दिला. हट्ट धरून ठेवलेला आहे आमच्या पालकमंत्र्यांनी किंवा आमच्या सरकारने. जोपर्यंत पेट्रोल पंप हटणार नाही तोपर्यंत 107 दिवस जरी असेल तरी हा रेग्युलर आम्ही इथे साखळी उपोषण करणार आहोत. आम्ही सुद्धा मागं हटणार नाही आहोत की जेवढे हट्टी ते असतील तर त्याच्यापेक्षा जास्त हट्टी बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जी चालवतो आम्ही ती चळवळीतले लोक हट्टी आहेत हा हट्ट आम्ही सुद्धा सोडणार नाही आहोत. आणि हट्ट सोडणार नाही म्हणजे नाही, आमचा हट्ट आम्ही पूर्ण करून घेणार आहोत. आम्हाला पेट्रोल पंप नाही पाहिजे इथे आमचे कार्यक्रम होत राहतात. त्यांना सर्वांना माहिती आहे बाबासाहेब एकीकडे
बाबासाहेबांच्या प्रतिमा उभ्या केल्या जात आहे आणि एकीकडे बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ पेट्रोल पंप उभारले जात आहे. हे चुकीचं आहे. एकीकडे दाखवायचं बाबासाहेबांवरती प्रेम करतोय आणि एकीकडे मात्र आंबेडकरी चळवळीला कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न जो सुरू आहे सरकारचा, हा प्रयत्न आम्ही हाणून पाडणार आहोत आणि हा यांचा प्रयत्न आम्ही पूर्ण होऊ देणार नाही आहोत. पेट्रोल पंप निषेध आम्ही करत आहोत आणि पुढेही रेग्युलर सारखा आम्ही साखळी उपोषण का बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ जो पेट्रोल पंप इथे त्यांनी सुरू करण्याचा प्रयत्न केलेला आहे, या कृती समिती जी आहे पेट्रोल पंपाची, त्या कृती समितीला आमचा पाठिंबा आहे विश्वाकांतलांचा आणि त्या पाठिंब्यामुळे आम्ही ते रोज उपोषणाला बसतो आहे. गेल्या 4 महिन्यापासून हा पेट्रोल पंप इथे हटला पाहिजे याकरता आमची ही कृती समितीची मागणी आहे. परंतु शासनाने अजून तरी दखल घेतलेली नाही. जर हा पेट्रोल पंप इथं हटलेला नाही आणि हटणार नाही तर आम्ही या प्रशासनाला वेठीस धरू आणि आमची आणखी जी भूमिका आमची आहे ती आणखी जोरात सुरू ठेवू. अन्यथा आमरण उशिरा काम जरी पडलं तरी आम्ही इथून मागे हटणार नाही आणि जोपर्यंत हा पेट्रोल पंप इथं हटणार नाही तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण मागे घेणार नाही. वर्धेत वीर अशोक सम्राट संघटनेच्या 4 मागण्यांसाठी मागील 15 दिवसांपासून बेमुदत अन्नत्याग उपोषणावर बसलेल्या विक्की सवई यांच्या 3 मागण्या पूर्ण झाल्यामुळे सवई यांनी आपले उपोषण मागे घेतले. संपूर्ण महाराष्ट्रातील नगरपरिषद व जिल्हा परिषदांच्या सर्व शासकीय शाळांमधील CBSE शिक्षणाचा प्रस्ताव व इतर मागण्या तात्काळ पास करण्याबाबत, तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय ICU बनविण्यासाठी निधी मंजूर करण्यात यावा, बजाज चौकातील उड्डाणपुलाचे बांधकाम तातडीने पूर्ण करावे, अशा एकूण 4 मागण्यांसाठी वीर अशोक सम्राट संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष विक्की सवई हे 15 दिवसांपासून महात्मा गांधी पुतळ्याजवळ बेमुदत अन्नत्याग उपोषणासाठी बसले होते. त्यांच्या 4 मागण्यांपैकी 3 महत्त्वाच्या मागण्या शासनाने लेखी पत्र देऊन मान्य केल्यामुळे सवई यांनी आपले बेमुदत अन्नत्याग उपोषण मागे घेत प्रशासनाचे व सर्व नागरिकांचे आभार मानले. 4 विषयावर मी बसलो होतो. पहिली मागणी होती संपूर्ण महाराष्ट्राची नगर परिषद व जिल्हा परिषदची संपूर्ण शाळेमध्ये CBSE शिक्षण प्रस्ताव पास करण्याबाबत होती. दुसरी मागणी होती सामान्य रुग्णालय दवाखान्यामध्ये ICU बनवणे आणि डॉक्टरनी सर्जन हे अवेलेबल करणे. आणि तिसरी मागणी होती महात्मा गांधी विद्यालय तुरंत सुरू करणे आणि जे भ्रष्टाचार झाला 1,00,000 रुपयाचा त्याच्यावर कारवाई बसवण्यात यावी. आणि चौथी मागणी होती बजाज उड्डाणपूलची, जे नवीन बजाज उड्डाण 1 वर्षापासून जे काम थांबलेलं होतं आणि त्याला लवकरात लवकर सुरू करा आणि जे ठेकेदार आहे त्यांच्यावर दंडानुसार कारवाई करण्याबाबत. हे 4 विषयावर मी 15 दिवसपासून अन्नत्याग आंदोलनावर बसलो होतो आणि 15व्या दिवशी मला ठीक 5 वाजता 21 तारखेला मला बांधकाम विभागवाल्यानं पत्र आणून दिलं लिखितमध्ये. आम्ही लवकरात लवकर बजाज उड्डाणपूलच्या मार्चवरी काम करू आणि मग त्याच्यानंतर महात्मा गांधी विद्यालय यांच्या पत्र आलं लिखितमध्ये का त्यांना हे म्हणलं आहे का लवकरात लवकर आम्ही शाळा दुरुस्ती करून शाळा सुरू करू आणि जे भ्रष्टाचार झाला त्याच्यावर आम्ही जानेवारीवरी कारवाई पूर्ण करू. आणि जे आपले दवाखान्याचे आहे मग त्याच्यानंतर मला 5 वाजता तहसीलदार साहेब आणि जे डॉक्टर CS त्यांनी पाठवलं होतं, सचिन तळ साहेबांना त्यांचे डॉक्टर्स पाठवलं होतं लेटर घेऊन. त्यांना 50 बेडचे ICU आणि जे डॉक्टर्स आणि सर्जन आहे आम्ही अवेलेबल करू अशी प्रस्ताव आम्ही प्रशासनाला पाठवू हे लिखितमध्ये मला पत्र दिलेलं आहे. 15व्या दिवशी मी इथून 5 वाजता संध्याकाळी उठलो आणि मला सगळी मागणी 3 मागणी पूर्ण झाली आणि CM साहेबाच्या CBSE शिक्षणासाठी आम्ही लवकरात लवकर काही निर्णय घेऊ असं आश्वासन त्यांना दिलं. तर आज VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.